एवरीवन. तर आज आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पृथ्वीवरील सजीव यांचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये प्रथम पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली आपण ते पाहूया. आता आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिथे काय काय आहे, त्या ठिकाणी डोंगर, पर्वत, नद्या, दरी, झाडे या सगळ्या घटकांचा काय समावेश आहे आणि ते कुठे आहे आपल्या आपल्या अवतीभोवती या सगळ्यांचा समावेश होतो. तर ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या ठिकाणी सजीव निर्जीव या पद्धतीची दोन्ही घटक इथं आढळतात आणि या सगळ्यांवरती कोण अवलंबून आहे, आपण आपण म्हणजे कोण, मानव. तर आपल्याला असा प्रश्न पडतो की आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती कशी घडली, ती केव्हा घडली, किंवा ती घडली त्यावेळेला त्याच्यात कोणता बदल झालेला होता, किंवा आता त्याच्यामध्ये कोणता बदल झालेला आहे, किंवा यापुढे कोणता होईल, हे सगळं आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न पडतात. तर बघा, शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असं मानलं गेलं की सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून एक मोठा प्रचंड काय बनला, हे अवकाशामध्ये ध्रुव निर्माण झालं आणि त्याच्या अत्यंत चक्राकार व वेगवान गतीमुळे त्याच्यामुळे त्याची काय झाली आहे, विभागणी झाली. त्याची काय झालेली आहे, विभागणी झाली आहे. त्याची जी विभागणी झाली त्याच्यापासून सूर्य आणि सूर्याभोवतीचे फिरणारे ग्रह आहेत ते काय झाले निर्माण झालेले आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी आकृती काढलेली आहे. त्याच्यामध्ये सूर्य, त्यानंतर बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून या पद्धतीचे ग्रह निर्माण झाले. आता सूर्य हा काय आहे, स्वयंप्रकाशित तारा आहे. सूर्यापासून आपल्या सगळ्यांनाच काय मिळतं, प्रकाश मिळतो. ओके, पण हे बाकीचे जे 8 ग्रह आहेत ते काय आहेत, स्वयंप्रकाशित नाही. त्यांना कुणापासून प्रकाश मिळतो, सूर्यापासून प्रकाश मिळतो. ओके, हे झाले 8 ग्रह आणि हा सूर्य. त्याच्या पुढचा भाग आहे पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. आता आपण आपण कुठे राहतो पृथ्वीवर, तर ज्या वेळेला ढग अवकाशातून जे तप्त वायू आणि धुळ्यापासून बनलेलं जे ढग होतं ते काय झालं, त्याचं विभाजन झालं, त्यावेळेलाच ते ग्रह निर्माण झाले आणि त्याखेरीस पृथ्वीवरती सजीवांची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. म्हणजे पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग, थंड होण्यासाठी सुमारे 80 कोटी वर्षांचा कालावधी लागेल. किती वर्षांचा, 80 कोटी वर्षांचा कालावधी लागेल. त्याच्यानंतर जलाशयाची निर्मिती झालेली आहे. मासे मानले जाते की त्या जलाशयामध्ये एकपेशीय सजीव निर्माण झाले आणि आदिजीव असे ओळखल्या जाणाऱ्या या एकपेशीय सजीवापासूनच बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली. बहुपेशीय सजीव निर्माण झाले कुणापासून, आदिजीव यापासून एकपेशीय सजीव झाले. त्या एकपेशीय सजीवापासून सरळ कुठले जीव तयार झालेले आहेत, बहुपेशीय जीव तयार झालेले आहे. तसेच एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतो. एकपेशीय सजीव काय आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. त्याला बघण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे, सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता आहे. एकपेशीय सजीव बघण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता आपल्याला लागते. आपला पुढचा पॉईंट आहे पृथ्वीवरील प्राणीसृष्टी. आता पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात. त्यापैकी आपण प्राणीसृष्टीचा अभ्यास करणार आहोत. आता प्रथम त्याच्यामध्ये प्राणीसृष्टीमधील आपण वैशिष्ट्य पाहूया. प्रथम प्राणी श्वासोच्छ्वास करतो, पहिलं वैशिष्ट्य आहे आपलं. प्राणी काय करतात, श्वासोच्छ्वास करतात. पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य, प्राणी काय करतात, अन्न मिळण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. इतर कारणासाठी हालचाल करतात. तिसरा प्रकार आहे, काही प्राणी काय करतात, अंडी घालतात, तर काही प्राणी काय करतात, अपत्यांना जन्म देतात. हे झालं
प्राणीसृष्टींची वैशिष्ट्य. पहिलं काय, सगळे प्राणी श्वासोच्छ्वास करतात. दुसरं काय, अन्नासाठी किंवा इतर कारणासाठी ते हालचाल करतात. तिसरं काय आहे की काही प्राणीजाती अंडी घालतात, तर काही प्राणीजाती जीव काय करतात, अपत्यांना जन्म देतात. तर आज आपण काय अभ्यासलं, पृथ्वीवर जे सजीव आहे त्याची निर्मिती कशी झाली, त्यानंतर पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीमध्ये कोणकोणते ग्रह कसे निर्माण झाले, किती वर्षापूर्वी झालेलं आहे हे बघितलेलं आहे. त्यानंतर पृथ्वीवर सजीवांची निर्मिती कशी झाली, तसेच पृथ्वीवरील प्राणी होती याचा अभ्यास केला. ओके, आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.